आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नुरसिंहवाडीत पिण्याच्या पाण्यात आळ्या, ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष, लोकांचं आरोग्य बिघडलंय, पाणी योजनेचे पैसे गेले डबऱ्यात, गट विकास अधिकारी पाहत नाहीत, जिल्हा परिषद सदस्यांना वेळ नाही. श्री क्षेत्र नुरसिंहवाडीला कन्यागत महापर्व काळाच्या निमित्तानं करोडो रुपयांचा निधी आला. ठेकेदारांचं भलं झालं, सरकारी अधिकारी मालामाल बनले. 3,80,00,000 रुपये खर्चाची पिण्याच्या पाण्याची योजना राबवली. मोठा गाजावाजा केला, मंत्र्यांनी फिता कापल्या, आमदारांनी मोठं भाषण ठोकलं, पण आज गावात पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही. अनेक घरात आळ्या मिश्रित पाणी दुर्गंधी युक्त लोकांच्या त्रासाला आलं आहे. या घटनेकडे सरपंचांना पाहायला वेळच नाही. पूर्वीच्या सरपंच अरुंधती जगदाळे तातडीनं भेट द्यायच्या, लोकांच्या समस्या जाणून घ्यायच्या, पण आता तसं घडत नाही. सरपंच भेटतच नाहीत. सरपंच आणि सत्ताधाऱ्यांबद्दलची नाराजी पसरली आहे. लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. जनता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. पिण्याच्या पाण्यात आळ्या दिसत आहेत, पण गावात आरोग्य केंद्र आहे. डॉक्टरांनाही सोयर सुतक राहिले नाही. उठसूट प्रश्नावर जिल्हा परिषद सदस्य निवेदन काढतात, अधिकाऱ्यांना भेटतात, पण शुद्ध पाण्याबद्दल का बोलत नाहीत, असा संताप नुरसिंहवाडीच्या जनतेत आहे. सटर फटर प्रश्नावर विरोधी आघाडी आक्रमक असते, पण घाण पाणी आळ्या मिश्रित पाणी जनतेला दिलं जातंय, पण त्याबद्दल तोंडातून शब्द फुटत नाही. हे श्री दत्तप्रभू या सगळ्यांना सुबुद्धी दे आणि आळ्या मिश्रित पाणी गावाला येऊ नये असंच आम्हाला वरदान दे. भक्तांना आधार देणारं देवस्थान अशुद्ध पाण्याबद्दल तोंडही उघडायला तयार नाही, अशीही नाराजी गावात आहे. महानकारी न्यूज साठी नुरसिंहवाडीहून संदीप इंगळे.